फक्त आता एवढाच जागा आमचा कोरडा राहिला बघा आतमध्ये. हे बघा चिहा, आता चिहा चाललाय बघा. एवढा जागा आमचा कोरडा राहिलाय. आता एवढ्याच आम्ही चौघं आणि पोरगं एक पाच वण ही योग गडी, म्हणजे आम्ही पाच सहा जण एवढ्या झोपणार माझे का एवढ्या जागे, एवढ्याच जागे झोपणार का. आता स्वयंपाक पण चाललाय. हे बघा मित्रांनो, आज इकडं पाऊस झालाय आणि ही कुठली जमीन चिकणवटी असते आणि हो का सगळं पाणी झालं आहे ना. ह्या वाहना पण तुटल्या बघा, वाहनाला किती पेन लागलं बघा. हे अंगठा एक तुटलं आणि ही एक भन तुटला. हे लय चिकणवटी माती आहे. चांगल्यापैकी पाऊस झालाय आणि मेंढरं पण लय अडागत करते. इकडं तिकडं पत्रे इकडं झाड पाला गावतो मेंढराला चरायला काय झाडं खात चालली जाय अशी मेंढरी. सगळं पाणी झाले, पाऊस झालाय चांगल्यापैकी. कोकणामध्ये आल्यावर तिकडे मेंढराला पावसात झाडं चांगले खायला गावते. हे बघा आज पाऊस पडलाय आणि दिले बघा पाल आणि हे वावर नांगरलेलं आहे आणि त्याच्यात चांगला असा चिखोल झालाय. आणि हे बघा आता वाघर दिली मेंढराला, वाघर आणली आम्ही इकडं आणि दिली आता वाघर बघा. आता रातचा नाही, पाऊस आला तर बरं होईल, नाही तर मग रातचा आल्यावर लय राडावली. ही जमीन चिकणवटी असल्यामुळे लय चिखोल होतो इकडं येड्यागत. आता काय दिली आता वाघर बघा. आणि आता जर नाही पाऊस आला तर मेंढर बसतील, नाही तर मग ना पाऊस आला तर मेंढर रातभर ताठून जातील. ही का अशी वाघर मस्त बाकी दिली आहे. वाघर मेंढर याच्या आधी वाघर दिली नाही, एका साईडने मेंढर आत घातली, कारण मग ती वाघर मेंढर तोडावतात ना चिखलानी. ही का शिळ्या बांधायचं काम चाललं आहे त्याचं. आणि झाली वाघर देऊन आता सगळी. आणि हे काय दादा चिया पाणी चाललं आहे काय. आता हे चूल पेटवली इथं, आता हे चिया ठेवलं आहे. आणि हे काय कोंबड्या पण आहेत आमचे आणलेले पिले. ते आता शिरली डाल घ्यात, ती डाल घ्या शिरली. आता दोन डाल घ्या, दोन शिरली पिलं आणि दुसऱ्या कोंबड्याचं डाल घेऊ. कोकणात आल्याच्या नंतर असंच राहावं लागतं मित्रांनो. आणि गावाकडं पण आमचं असंच पाल दिलं होतं मराठा, तुम्ही तर बघितले सर्वांनी. असंच धनगर समाजाला वास्तव्य करावं लागतं. आज दुपारपासून पाऊस हो, दोन वेळा पाऊस आला तर लय मेंढर पण लय पळायची. गावला मेंढरला झाड पाला खायला जरा गडीभर खाल्ला त्यांनी झाड पाला, पर लय पळायची चिखला. तर वाहना तर उचलत नसायचं, वाहना तुटल्या माझ्या पायातल्या मित्रांनो, कारण ती माती लय चिकणवटी. इकडं म्हणजे असं डोंगरात गेलं तरी मातीच असते, म्हणजे इकडं म्हणजे सगळी जमीनच मासळ असते कोकणामध्ये. आपल्या तिकडं कसे असतं डोंगरावर माळावर गेल्यावर चिखोल लागत नाही,
इकडं डोंगराव गेलं तरी चिखलच आणि वावरात तर लई चिखल. इकडे अशी चिकनवटी जमीन आहे हो, अशी ती काळी झार जमीन जी चिकनवटी. चाललंय बघ आता स्वयंपाक. फक्त आता एवढाच जागा आमचा कोरडा राहिला बघ आतमध्ये. हे बघा चिहा, आता चिहा चाललाय बघ. चिहा केलाय आणि तिकडे आलाय आमचा चुलत भाऊ. तो आला तेव्हा मग अशी मेंढरा का तिकडं. तो आता चिहा पेतोय. काय जरा चिहा यांद्राचा केल्यावर बरं वाटतं पाहिजे का गारठ्या कुरट्याचा. एवढा जागावर आमचा कोरडा राहिला आहे. आता एवढ्याच आम्ही चौघं आणि पोरग एक पाच वन ही योग गडी म्हणजे आम्ही पाच सहा जण एवढ्या झोपणार माझे का एवढ्या जागे. एवढ्याच जाग्या झोपणार का आता स्वयंपाक पण चाललाय. लाकडं बिकडं आणले ते भिजली लाकडं वाटतं. आता काय असं स्वयंपाक करायला लागतो. संध्याकाळचा टाईम आहे लागला. आता थोडा थोडा अंधार पडायला काय. आम्ही तर पार भिजून गेलो बघा. आता तिथं आमची बाय तर जेवायला जायला भुकेली आहे. हिरबळ मेंढरा होती बघा ती भुके. आणि त्या गडी थंडावला ते म्हणलं मला चहा करून द्या. आणि आता मी पण पिणार आहे चहा. आणि एवढाच जागा कोरडा आहे बघा. यात झोपायचं आता काय करता. एवढाच जागा कोरडा सागर. अरे कसं काय बाबा हा कसं काय पावसामध्ये खेळला तू चिखलात मध्यात लय म्हणते रे खेळला खेळला चिखलात तिथं बाहेर जात होता. हा काहीतरी इकडे खातोय ती बारका. असं मेंढपाळाला दिवस काढायला लागत्यात मेंढरासाठी. आता काय करणार आहे 12 महिने त्यांना असंच चराय असू नाही तर नसो. तर असं बाहेर बाहेर गेल्याशिवाय जमतच नाही. आणि असं पाल देऊन राहिल्याशिवाय पण जमत नाही. कारण पाऊस आल्याच्या नंतर आपल्याला हीच आपलं सफर आहे म्हणायचं. एवढ्या पावसामध्ये पण बघा आमचं जेवण चाललंय. आणि चूल पेटली बघा एवढ्या पावसामध्ये पण. इथं आता काय झालं इथं किती म्हणजे बरेच दिवस झालं पाऊस. आता लवकरच पाऊस इकडं उघडला होता ना त्यामुळं ना यात आपल्याला पाणी दिसलं असतं. आणि वावर नांगरलेलं आहे असल्यामुळं यात पाणी दिसून येत नाही. ह्या जमिनीवर लय पाऊस लागतो तेव्हा ह्या जमिनीतनं पाणी निघतं. किती पाऊस असू नये तर किती काय असू नये तरी पण आमची चूल पेटणारच मित्रांनो. तेव्हा मस्त बाकी चाललंय स्वयंपाक. पेतोच्या मित्रांनो या मग चहा प्यायला.